इथे मुंबईतल्या संथगतीनं मतदानावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मात्र जुंपले. निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब केला जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. निवडणूक आयोग पक्षपातीकरण करत असल्याचं ठाकरे म्हणाले, तर उद्धव ठाकरे यांचं रडगाणं सुरू असल्याचा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे, पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते आहे. मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, मी मुद्दा म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतो आहे, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका, आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा. आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले, अगदी पहाटे 5-6 जरी वाजले तरी सोडू नका. तुमचं मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा, की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो, तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावंसुद्धा तुम्ही विचारा, की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल. आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी, तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन. हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत. आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटेचे 5 वाजले, मी तर म्हणतो मुद्दामून वाजवाच, ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावत आहेत, कारण नसताना तुम्हाला छळतायत, तुमची आयडी, तुमची नावं, तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.